आज शाळेचा पहिला दिवस। शाळेबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेत वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे। आज शाळेचा पहिला दिवस। शाळेबद्दल मुलांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेत वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे। अशाच प्रकारे पुण्यातील न्यायाधीश महादेव गोविंद रानडे बालक मंदिरात देखील विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या स्वागताची शाळेत जय्यत तयारी करण्यात आली। गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि न्यायाधीश मगो रानडे यांच्या पारंपरिक वेशभूषेतील काही विद्यार्थ्यांनी शाळेत पहिल्याच दिवशी आलेल्या चिमुकल्या मुलांचं हस्तांदोलन करत स्वागत केलं। तसेच मुलांची शाळेबद्दलची भीती नाहीशी व्हावी म्हणून मुलांची आवड निवड लक्षात ठेवून शाळेत डोनाल्डंक, मिकी माऊस, छोटी चुटकी आणि छोटा भीम यांचे कटआउट्स लावण्यात आले होते। तसेच शाळेला फुगे आणि रंगीबेरंगी तोरणांनी सजवण्यात आलं। शाळेची विद्यार्थ्यांची स्वागताची जय्यत तयारी पाहून पालकही भारावून गेले होते। तयारी तर फार सुंदर दिसते, सगळीकडे म्हणजे रंगीबेरंगी सगळे काय झिरमिळ्या म्हणा किंवा लहान मुलांना जे अट्रॅक्ट करतील अशा गोष्टी, मिकी माऊस किंवा छोटी छुटकी असं सगळं लावलेलं आहे, त्यामुळे शाळेने तयारी खूप सुंदर केलेली आहे। आणि ही शाळा कायमच संस्कृतीला धरून पुढे जात आलेली आहे। मी याच शाळेची विद्यार्थिनी आहे, आज 80 वर्ष शाळेला पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने जो त्यांनी सगळा कार्यक्रम इथे सुंदर केलेला आहे फारच छान आहे। त्यामुळे मला खात्री आहे की माझी मुलगी इथे फार पुढे चांगली शिकेल। आणि अशाच प्रकारे विद्यार्थ्यांचं स्वागत व्हावं अशीच भावना पालकांनी व्यक्त केली आहे, त्यामुळं आनंददायी शिक्षण आणि चार भिंतीच्या पल्ल्याचं शिक्षणही यामुळं रुजलं जातं। खूपच छान वाटतंय, कारण त्यांनी मुलांची सगळी आवड निवड लक्षात घेऊन खूपच चांगल्या पद्धतीने शाळेची सजावट केली आहे। आज त्यांच्या आवडीचे सगळे कॅरेक्टर्स इथे आहेत, मिकी माऊस आहे, छोटा भीम मधले कॅरेक्टर्स आहेत, त्यामुळे नक्कीच मुलं खूप आनंदी असतील आज आणि त्यांना नक्कीच आवडलं असेल। सगळ्यात पहिल्यांदा या शाळेने जी तयारी केलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे आणि असं वाटतं की अरे आपला पण आज पहिला दिवस आहे शाळेचा, आपल्या पहिल्याची आठवण येते आणि त्यामुळे अतिशय एक्साइटिंग वातावरण आहे संपूर्ण शाळेमध्ये। शिक्षकांनी खूप प्रयत्न करून आणि अतिशय प्रयत्नाने ही शाळा सजवलेली आहे, मुलंही खूप खुश आहेत, रडत नाही आहेत। प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफ लाईन, पुणे।